नमस्कार, मैं आसवान शाह, क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज में आपका एक बार फिर स्वागत है। लोगों ने अब तक सुना और देखा होगा कि भारतीय न्यायालय फैसला देने में काफी देर कर देता है, लेकिन इस धारणा को वसई की मजिस्ट्रेट कोर्ट ने तोड़ दिया। वसई कोर्ट ने फैसला सुनाते हुए महज 5 दिनों के अंदर आरोपी को 2 साल की सजा सुनाई। दरअसल मामला है अपहरण का। वसई से 6 वर्षीय मासूम बच्ची को अपहरण कर मलाड लेकर जाता है। बच्ची के साथ कुछ गलत करता उससे पहले एक मच्छी विक्रेता महिला ने बच्ची को बचा लिया। इस पूरे मामले को लेकर मच्छी विक्रेता महिला का क्या कहना है, आइए देखते हैं। सविता कत्रू कांबळे। मॅडम, तुम्हाला कसं कळालं की तिथं काहीतरी घडतं म्हणून? मी तिथे असं मी माझ्या रोजच्या प्रमाणे मी धंदा बंद करून मी घरी जात होते, तर तिथं रडलेला मुलीचा आवाज आला तर मी वरती बघितलं, ब्रिजवर वरती बघितल्याच्या नंतर मग लाईट बंद होती तर मी वरती गेले आणि वरती जाऊन त्याला डायरेक्ट तर नाही म्हणू शकत ना, बाबा तू कुणाचं मुलगी आणलीस म्हणून। मी त्याला एवढंच म्हणलं की अरे तू कुणा पोरगी घेऊन कशाला फिरतो, जा ना तुझ्या घरी, तुझी बायको तुझी वाट बघत असेल। तर तो काय मला म्हणला की मी गेलेलो, मग मला वॉचमॅननं गेटमध्ये येऊ दिलं नाही, तर मग मला डाऊट आला, अरे आता ह्याचा परिवार ह्याची मुलगी असताना वॉचमॅन रोज राहणाऱ्या ठिकाणी वॉचमॅन कसं काय नाही येऊ देणार, मग मला डाऊट आला। तर मग मी मोबाईलचा टॉर्च चालू केला तर मग मुलीला बघितलं तर मुलगी रडत होती, अंधार होता तिथं, काळोख होता, 12 वाजता लाईट बंद करतात ब्रिजची, तर मग काळोख होता तर मी मोबाईलचा टॉर्च चालू करून बघितलं तर मुलगी रडत होती। तर मग मला आणखी डाऊट आला, तर मग मी काय म्हणलं की अरे बाबू तुझे पप्पा आहेत का हे, तर ती काय म्हणली नाही माझे पप्पा नाही आहे बोली, असं भैयानी आहे ना ती, तर मग नाही आहे बोली। तर मग मी म्हणलं अरे तू मुलगी तर नाही बोलती, तुझे पप्पा नाही बोलतीये, तर तू कसा बोलताय मेरी लडकी आहे, तर नाही नाही बोलताय मी उसका चाचा हूँ तर मी काय बोली चाचा आहे। तर मग ती आणखी मुलीला विचारलं बाबू तेरा चाचा आहे, तर ती मुलगी काय म्हणायला लागली नाही चाचा भी नाही ऐसा मुंडी लाय उसने। तर फिर मेरे को डाऊट आया की इसने किसी का बच्ची उठा के लाया गलत हो रहा है ऐसा रो रही थी उसमें मैं समझ गई। तो मैं उसको 2 कान के नीचे खींच के दी, वैसा वो बच्ची को छोड़ के उधर भाग गए। मैं बच्ची को पकड़ा, मैं बोली अभी क्या करूँ। तो फिर मैं पुलिस को कॉल किया और पुलिस को बुला के बच्ची को सौंप दिया पूरा पुलिस चौकी।